नमस्कार, पूनम द किचन क्वीनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला दाखवणार आहे चुलीवरची दम बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. चला तर मग आपण सुरुवात करूया. ही बघा चुलीवरची दम बिर्याणी कशी सुटसुटीत मोकळी झालेली, एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने. त्याच्याबरोबर कोशिंबीर, हे बघा चिकन धुवून घेतले स्वच्छ. आणि हा बिर्याणीचा राईस आहे. अर्धा किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर हा खडा मसाला बघा, लिंबू, तेजपत्र, दालचिनी, लवंग, चक्रीफूल, छोटा वेलदोडा. मोठा वेलदोडा काय मिळालेला नाही, तो घ्यायचा आहे तुम्ही. आता पहिल्यांदा आपण एक पातेलं घ्यायचं मोठं, आणि त्याच्यात पाणी गरम करायला ठेवूया. त्याच्यामध्ये खडा मसाला टाकायचा आहे, तेजपत्र, दालचिनी, लवंग. आणि काळी मिरी. चला पाणी जरा गरम होऊ दे, उकळू दे, नंतर आपण त्याच्यात तांदूळ टाकून घ्यायचा आहे. पाणी गरम होतं आहे. आता थोडंसं त्यात तूप सोडलेलं आहे. आणि लिंबू पिळून घ्यायचा. लिंबूनं एकदम तांदूळ असं मोकळं मोकळं होतं. आणि हा तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा नाही, 80% शिजवून घ्यायचा आहे फक्त. 80% शिजवून घ्यायचा, नंतर आपण जेव्हा दम देतो त्याला त्यावेळेस तो पूर्ण शिजतो. हे बघा तांदूळ घेतले, आता टाकून घेऊया आता आपण त्यात गरम पाण्यात. हे बघा मीठ टाकून घेऊया आपण त्यात. जरा जास्तीचंच मीठ टाकायचं आहे, कारण आपण त्यातलं पाणी काढणार आहे. तांदूळ पूर्ण शिजवून घ्यायचा नाही. हा बघा, जे 4-5 कांदे घेतलेत मोठे, कांदा तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे, कारण बिर्याणीला तळलेलाच कांदा लागतो. त्याला बरिस्ता म्हणतात बघा, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. तळलेल्या कांद्याशिवाय बिर्याणी होत नाही बरं का. चांगला तळून घ्यायचा आहे. हे बघा असा एकदम खरपूस तळून घ्यायचा आहे. बघा हा असं तळून घेतला आहे. आता चिकनला आपण आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट. हे रंगासाठी आम्ही काश्मीरी मिरचीचं तिखट वापरलं आहे. दही घ्यायचं आहे. मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यात. धने पावडर, जिरे पावडर, पुदिना, पुदिना बारीक कट करून घेतलाय बघा, कोथिंबीर बारीक चिरलेली,
आणि हे सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकजीव झालं पाहिजे. आणि जरा तो तळलेला कांदा आहे तो पण त्यात टाकून घ्यायचा आहे. हातानं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा कशी ग्रेव्ही झाली ही मस्त. आणि फ्रीजमध्ये हे जवळजवळ एक अर्धा तास तरी मॅरिनेट करायला ठेवायचं. नंतर मॅरिनेट करून झाल्यानंतर आता आपल्याला तेलात हे सगळं परतून घ्यायचं आहे. चार चमचे तेल घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. चिकन पण फार शिजून घ्यायचं नाही, 80% शिजवायचं आहे. कारण आपण दम देणार आहे त्यावेळेस ते राहिलेलं चिकन आणि तांदूळ दोन्ही शिजणार आहे त्यावेळेस. त्या वाफेवर शिजवायचं आहे आपण. त्यातच टॉमॅटो एक मोठा टॉमॅटो कापून घेतला आहे मी. त्याचे उभे काप केलेले आहेत. मिरच्या आणि कोथिंबीर बघा किती छान दिसतं एकदम टेम्पटिंग. हे बघा हे आपण चिकन ठेवलं होतं ते काही वेस्ट घालवायचं नाही आपण. त्यात धुवून ओतून घ्यायचं आहे आणि त्यातच आपण ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे. बघा एवढ्यात चांगलं शिजणार आहे. जास्त पण नाही आपण त्याचं रस्सा जास्त करायचं नाही. ग्रेव्ही करायची आहे आपण त्यामुळं एवढ्यात ती चांगलं शिजून निघेल. बघा भात कसा मोकळा झाला आहे. बघा पाणी निथळून घेतलं त्यातलं किती असा मोकळा एकदम झाला आहे. आता दम द्यायचा आहे आपण. आता खाली पातेल्याला पहिल्यांदा तेल लावून घेऊया. थोडासा खाली भात टाकून घेऊया. चला आता लेयर लावूया. चिकन घालून घेऊया आपण. पहिला लेयर चिकनचा, नंतर आता दुसरा भाताचा. सगळीकडे पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा कसं एकसारखं सगळीकडनं करून घ्यायचं. नंतर पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा जो आपण मगाशी तळून ठेवला होता तो असा छान सगळीकडनं पसरून घ्यायचा आहे. आता दुसरी लेअर, नंतर त्याच्यावर चिकन घालून घेऊया. असं मस्त पसरून घ्यायचं आहे सगळीकडनं. नंतर जो राहिलेला भात आहे तांदूळ आहे तो पसरून घेऊया. आणि ते राहिलेलं सगळं चिकन आपण त्याच्यावर टाकून घेऊ आता.
पसरून घ्यायचं आहे. आमची जरा ही जास्तच ग्रेव्ही झाली पातळ, तुम्ही कमी केली तर चालेल. पुदिना, कोथिंबीर, तळलेला कांदा, आणि राहिलेला तांदूळ सगळा पसरून घ्यायचा व्यवस्थित. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी वेळात होती ही बिर्याणी. एकदा करून बघा तुम्ही, नक्की आवडेल सर्वांना. आता ते दमला दमवर ठेवायचे आपण, झाकून घ्यायची. जाळ कमी करून घ्यायचं आहे. आता तूप सोडायचं आहे वरून. तूप घातल्यावर कसा भावत एकदम मऊ होतो. हे बघा झाली आपली बिर्याणी, बघा कशी मस्त झाली. अगदी झट किप्पट अशी होणारी बिर्याणी आहे ही. तर ही बघा खाण्यासाठी रेडी झालेली आपली चुलीवरची चिकन दम बिर्याणी. सोबत आहे त्याच्या कोशिंबीर केलेले काकडी, टोमॅटो आणि कांद्याची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.